शराफत की आड़ में धड़ल्ले से चल रहे अवैध कारोबार के बीच अब सामाजिक सुरक्षा विभाग ने सीतावर्डी पुलिस थाना अंतर्गत आने वाले धर्मपेट से एक अवैध कारोबार का पर्दाफाश किया है। जसपा की आड़ में देह व्यापार चलाया जा रहा था। गौरतलब है कि सीतावर्डी पुलिस थाने की हद में आने वाले धर्मपेट क्षेत्र में एक नेचर स्पा एंड यूनिसेक्स सलून नामक शॉप है, जहाँ स्पा एवं हेयर कटिंग जैसी सुविधाएं उपलब्ध कराई जाती है, किन्तु अंदर कुछ और ही चल रहा था। लेकिन बोलते है न कि कानून के हाथ लंबे होते हैं और जेल की निगाहों से पुलिस हर मामले को भांप लेती है। उसी तरह सीतापड़ी पुलिस के सामाजिक सुरक्षा विभाग को इस गोरख धंधे के विषय में पता चला। जसपा की आड़ में देह व्यापार चलाया जा रहा है, जिसके बाद पुलिस तुरंत एक्शन मोड में आ गई और पुलिस द्वारा फंटर के माध्यम से इस मामले का पर्दाफाश किया गया। जसपा की मालकिन सोफिया जाकिर शेख उम्र 30 वर्ष महातुला निवासी और स्पा की प्रबंधक रामनगर निवासी 26 वर्षीय आकांक्षा मिश्रा को गिरफ्तार किया गया है। साथ ही 3 महिला को इस नरक से मुक्त किया गया है। दरअसल इन कर्मचारी महिलाओं को 5,000 सैलरी दी जाती थी और हर कस्टमर पर 1500 से 2000 का कमीशन, जिसके चलते वह यह काम करी थी। उसे बीच कल योजना बनाते हुए और फंटर की सहायता से छापेमारी कर रंगे हाथ पकड़ा गया है, जहां मोबाइल, कैश आदि समेत रुपयों का मुद्देमाल जब्त किया गया है। आपल्याकडे माहिती होती की बटुकबाई ज्वेलर्स पासून शंकरनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर धरमपेठ मध्ये एक जे मिठाईचं आनंद भंडारची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 3rd फ्लोअरवर नेचर स्पा नावाचं जे स्पा सेंटर आहे तिथे स्पाच्या नावावर महिलांकडून देह व्यवसाय करून घेण्यात येतो। त्या संदर्भामध्ये आपण पूर्वी त्या संदर्भामध्ये खातर जमा केली आणि मग रेड कारवाई करण्याच्या हिशेबाने पंटर आणि पंचांना बोलवून त्यांच्या समक्ष मग रेड कारवाई आपण केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 3 पीडिता मिळून आलेल्या आहेत आणि हे स्पा जे ज्यांचं आहे त्या जाकिरा शेख ज्या आहेत त्या सध्या गरोदर असल्यामुळे त्या मुलींच्या मार्फतीने करत होत्या। त्यांच्याकडे मॅनेजर पण होती, तर ती जी मॅनेजर आहे आकांक्षा मिश्रा ती आणि या जाकिरा शेख या दोन आरोपी आहेत आणि आपल्याला 3 पीडिता तिथे मिळून आलेल्या आहेत। या पीडित ज्या आहेत या मुली थोड्याशा गरीब घरातल्या आहेत, साधारण शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे आणि त्यांना 5 ते 8 हजार रुपये पगार देण्यात येत होता। त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ग्राहकाकडून 1500 आणि त्यापेक्षा अधिकचे जे पैसे आहेत नगदी ते त्यांना मिळत होते आणि त्यांना ते अधिक पैशाचं आमिष देऊन या कामावर लावण्यात आलेलं होतं आणि अधिक पैसे मिळतात या हिशेबाने त्या ते काम करत होत्या। पगार 5 ते 8 हजार रुपये जरी असला तरी तसं त्यांची प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारी जी कमाई होती ती भरपूर होती। तर इथे आपण जी रेड केलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की आता जे नवीन कायदे झालेले आहेत त्याच्यामुळे भारतीय नागरी साक्ष संहितेचं जे 173 कलम आहे ज्यामध्ये 7 वर्षाच्या वरची शिक्षा असेल त्यामध्ये आपल्याला FSLच्या टीमला बोलवावं लागतं आणि आपल्या नशिबाने नागपूर शहरामध्ये आपण FCARचं प्रोजेक्ट पण सुरू केलेलं आहे। तर आपण ती FCAR आणि न्यायवैज्ञानिक तज्ज्ञांना पण बोलवलेलं होतं, तर त्यांच्याकडून पण आपण ती जप्ती करून घेतलेली आहे आणि भारतीय नागरिक न्याय सुरक्षा संहिता याच्या संपूर्ण तरतुदींचं पालन करून ही संपूर्ण रेडची कारवाई करण्यात आलेली आहे। मी जसं सांगितलं की हे आनंद भंडारच्या बिल्डिंगमध्ये आहे, खालच्या फ्लोअरवर तिकडे एक ट्युशन क्लास पण आहे आणि हा व्यवसाय साधारण 1 वर्षापासून त्यांचा चालू आहे। या 3 पीडिता नागपूर शहरातल्याच आहे आणि जसं मी सांगितलं की त्या थोड्याशा गरीब घरातल्या असल्यामुळे घरची परिस्थिती थोडी कमी जास्त असल्यामुळे त्या या व्यवसायामध्ये अधिक पैसा मिळत असल्यामुळे त्यांना ते आमिष देऊन त्याच्यामध्ये वळवण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट। 125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले कमिंस, ब्रांच कुठलीही असो, माझी निवड कमिंस नागपुर।